तू इथे कसा आलास? ग्रंथ 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 हवा ना, ग्रंथ ग्रंथ अरे तू इथे काय करतोयस? पण बोलू नको बोलू नको, ग्रंथ ग्रंथ हवा ना, ग्रंथ गाडला गाडलाय पातळात गाडला ग्रंथ, जमीन खणावी लागेल, हा जमीन खणावी लागेल, चल चल. ग्रंथ ग्रंथ हवा ना, ग्रंथ गाडला गाडलाय पातळात गाडलाय ग्रंथ, जमीन खणावी लागेल. बस झालंय सगळं निद्रा, आजपासून आपला संबंध संपला, कोणी लागत नाहीस तू आजपासून माझी. बाकी ज्या काही फॉर्मॅलिटीज असतील त्या मी करेनच, पण आपलं नातं तुटलं निद्रा. काय कसली जमीन? माहित नाही. ग्रंथासाठी काय चाललंय तुझं? वेडी आहेस का तू? अग हे बघ, स्वप्न पडलंय ना, साधं स्वप्न आहे, कुठून कुठपर्यंत पोहोचतेस तू? स्वप्न नव्हतं ते. मग बंटी काय ममतासारखा फिरतोय घरात? ममता सारखा म्हणजे? मला माहिती आहे या घरात ममता दिसते, मलाही दिसली होती. असं असं काही नसतं, भास असतात ते. आणि बंटी काय मेलाय का ममता सारखा भूत होऊन फिरायला? आता मुद्द्याचं बोललीस तू. अधोक्षज मेला नाहीये, मरेल. रुपाली सगळे डॉट्स कनेक्ट करून बघ, म्हणजे तुला कळेल की मी काय म्हणते ते. त्या दिवशी अधोक्षज काय म्हणाला? ग्रंथ जमिनीत पुरलाय आणि तो चिखलात बरबटलेला होता, आठवतंय तुला? त्याला कुलपात बंद करून ठेवलं तरी सुद्धा तो बाहेर गेला होता आणि बडबडत होता की ग्रंथ जमिनीत पुरलाय. आणि हे सगळं कमी होतं की काय म्हणून काल रात्री मला तो दिसला. रुपाली आता काहीतरी करायला हवं, कधीही काहीही होऊ शकत. आपण अधोक्षजकडे जाऊया आता, किल्ली दे मला. रुपाली काय म्हणते मी, किल्ली दे मला. ऐक ऐक ऐक, माझं डोकं चालत नाहीये, माझ्या डोक्यात वेगळे विचार आहेत. म्हणजे नेत्रा इतक्या मोठ्या ऍक्सिडेंट मधनं वाचली, ती मरणार होती की नाही?
पण नाही मिळले ते चाललंय डोक्यात माझ्या. अगं पण ऐक ऐक, थोडासा वेळ दे मला, विचार करते मी, मग थोड्या वेळाने जाऊया आपण. ग्रंथ जमिनीत पुरलाय हे बंटीमुळे हिच्या लक्षात येत आहे हळूहळू. पण मुळात बंटीला ग्रंथाबद्दल कसं कळलं? कोणच आहे मोठ, सगळंच विचित्र घडतंय. ग्रंथ जागेवर असेल ना? जेठाणी जी, दुपारी जेवणाला काय करायचं? मला असं वाटतं की नेत्रावहिनींच्या आवडीचं काहीतरी करूया. नाही तुम्ही सांगा ना काय करायचं ते करूया. नाही नाही नाही, तू काहीच करायचं नाहीयेस, जे काही करणार होत ना ते आम्ही करणार. काकू काकू ऐका ना. जेठाणी जी, तुम्ही फक्त ऑर्डर करा आता. बस ऐका ना. बस काकू, मला खरंच नको आता. काकू काकू, मला आता खरंच नको, मी नंतर खाते. खरंच नको. काय झालंय नेत्रा, तुझा चेहरा का असा दिसतोय? खालचं टेन्शन घेतलंयस? इतकं टेन्शन नको घेऊस बाळा. काकू तसं काही नाही आहे खरंच. तेजस साहेब, तुम्हाला कॉफी देऊ? नाही, थोड्या वेळाने दे. पण थँक्यू नेत्रा वहिनी. तुम्ही मला वहिनी नका ना म्हणू. नाही नाही, मी तुला नेत्रा वहिनी अशीच हाक मारणार. आणि तूही मला साहेब नको म्हणूस प्लीज. हो तर तेजस भाऊजी म्हण. नाही नाही, तेजस तेजस हाक मारा. हा हे करेक्ट आहे. ठीक आहे, फक्त तेजस. आदी, तुम्ही हनीमून कॅन्सल नका करू, लवकरच जा. आणि यावेळी एअरपोर्टला सोडायला आम्ही सगळे येणार आहोत. मी काय म्हणतो, आपण ना डायरेक्ट ते युरोपचंच फायनल करू. आणि नेत्राच्या पासपोर्टचं पण बघू, तत्काळमध्ये लवकर होत आहे. हो हो हो, पटपट ना पासपोर्ट काढा. नेत्रा, तुला ना युरोपमध्ये एकदम मज्जा येईल. अरे वा, हनीमूनला जायचं प्लॅनिंग चाललंय. कुठे? युरोप. वा, बरं आहे, जाऊन या युरोपला, नाहीतरी नेत्रा कधी गेली असती ना. सासूमा, आम्ही ना एअरपोर्टला सोडायला जाणार, तुम्ही पण येणार का? तर आपण मला वाटतं मिनी बस करूनच जाऊया. या दोघांना सोडू, दोन दिवस मुंबई फिरू आणि मग येऊ परत. एक मिनिट एक मिनिट, हे युरोपचं वगैरे सगळं आपण नंतर ठरवूयात. आधी नेत्राला आणि मला वावुशीला जायचंय. हनीमूनला? फाल्गुनी. नाही नाही, वावुशीचं काय आता मध्येच? अरे ऍक्च्युली नेत्राला तिच्या आईला भेटायला जायचं. नेत्रा तू सांग आपण कधी जाऊयात वावुशीला, ते मग मी तसं प्लॅन करतो. आदीला सांगा, तो घेऊन जाईल तुला. तू अजिबात टेन्शन घ्यायचं नाहीयेस. शेखर भाऊजी का नाही आले ब्रेकफास्टला? हा, ते बाहेर फोनवर बोलतात. अच्छा, मी बोलवून आणते त्यांना. काकू, मी बोलवून आणते त्यांना. हनीमूनचा विषय निघाला ना म्हणून लाजली असेल कदाचित. उमेश, तू इंजिनियर आहेस, साईट इन्चार्ज तू आहेस, मग या गोष्टी तू डिसाइड करायला हव्यास ना. अरे मला सांग, अप्रुव्हल घेऊन किती दिवस झाले, मग डिले का होतोय? मला सिली रिझन्स देऊ नका. एका आठवड्याच्या आत सगळी पेंडिंग कामं पूर्ण करा, लवकर. साहेब, सगळे चहा नाश्त्यासाठी तुमची वाट बघतात. अगं मी येतच होतो, चल. साहेब,
मला जरा बोलायचं होतं तुमच्याशी. बोल ना, काय झालं? काल रात्री मला एक संकेत आला होता. कसला संकेत? साहेब, साहेब माझं आणि अद्वैत साहेबांचं नातं संपणार आहे. बस झालंय सगळं नेत्रा, आजपासून आपला संबंध संपला. कोणी लागत नाहीस तू आजपासून माझी. बाकी ज्या काही फॉर्मॅलिटीज असतील त्या मी करेनच, पण आपलं नातं तुटलं नेत्रा. नाही पण हे असं कसं होईल नेत्रा? अद्वैत तुझ्याशी नातं का तोडेल? हे अशक्य. अगं त्याचं खूप प्रेम आहे तुझ्यावरती. मला माहिती आहे त्यांचं माझ्यावरती खूप प्रेम आहे, आणि त्यामुळेच मला कळत नाही की मला असा संकेत का आला. असं काय होणार आहे, काय घडणार आहे ज्यामुळे अद्वैत साहेबांना माझ्याशी असलेलं नातं तोडावं असं वाटेल? मला कळत नाही असं का होणार आहे. अरे कळत नाहीये म्हणजे काय भाईजी, युरोप मध्ये किती मस्त मस्त जगह आहे ना. अद्वैत तू युरोपला जाऊन आलायस म्हणून असं म्हणतोस का? तुझं झालं म्हणून काय झालं? नेत्रा पहिल्यांदा जाणार आहे, आणि मी कुठेतरी ऐकलंय की आपण त्याच जागी पुन्हा गेलो ना की ती जागा नव्याने कळते. हा कार्यकर बोला. शेखर साहेब घरातच आहेत. काय झालं, तुम्ही त्यांना फोन केला होतात का? बर बर, मी देतो त्यांच्याकडे फोन, तुम्ही जरा होल्ड करा. बाबांबरोबर कार्यकरांना काहीतरी बोलायचं आहे अर्जंटली, ते फोन रिसिव्ह करत नाहीयेत, त्यांना फोन देऊन येतो. बरं, ऐक, येताना नेत्राला पण सोबत घेऊन ये, आणि तुझ्या युरोपचं आपण डन करून टाकू. हो आलोच. आजच फिक्स करूया आपण. फिक्स फिक्स. साहेब माझ्या मृत्यूबद्दल तर अद्वैत साहेबांना काही कळणार नसेल ना? कारण कारण रुपालीबाई साहेबांना माझ्या मृत्यूबद्दल माहिती आहे. त्यांनी जर अद्वैत साहेबांना सांगितलं तर? नाही नाही, हे अशक्य आहे. कारण रुपालीकडे हेच हत्यार आहे मला ब्लॅकमेल करायचं. मला नाही वाटत रुपाली असं काही करेल. आणि तू अचानक तुझ्या मृत्यूबद्दल का बोलतेस? मी तुला म्हणालो ना काही होणार नाही, आपलं बोलणं झालंय याविषयी. साहेब मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली नाहीये, म्हणजे मला तुम्हाला टेन्शन नव्हतं द्यायचं म्हणून मी त्याविषयी काही बोलले नाही. मला पूजेच्या रात्री पुन्हा एकदा मृत्यू संबंधी संकेत आला होता, आणि त्या संकेतात मला आपल्या घरातून अंत्ययात्रा निघताना दिसली. काय? नाही असं नाही घडणार, काही नाही होणार असं काही. साहेब मला माहिती आहे ती अंत्ययात्रा माझीच होती, कारण ज्या पद्धतीने सगळ्या गोष्टी जुळून आल्यात मला खात्री आहे ती माझी अंत्ययात्रा होती. प्रश्न हा आहे की जर माझ्या मृत्यू आधीच अद्वैत साहेबांना सगळं कळणार असेल तर अर्थात हे रुपालीबाई साहेब किंवा इंद्राणीताईच करू शकतात ना? कारण कारण आपल्या दोघांव्यतिरिक्त माझ्या मृत्यूबद्दल फक्त त्या दोघींनाच माहिती आहे. साहेब मी खूप मोठं सत्य लपवलं अद्वैत साहेबांपासून. त्यांना हे कळलं ना की त्यांना खूप राग येईल माझा. मी त्यांना फसवलं असं वाटेल त्यांना. माझं त्यांच्याशी लग्न झाल्यावर माझा मृत्यू होणार आहे हे त्यांना कोणीच सांगितलं नाही, आणि ही गोष्ट त्यांना पचवणं खूप कठीण जाणार आहे.
माझं त्यांच्याशी लग्न झाल्यावर माझा मृत्यू होणार आहे हे त्यांना कोणीच सांगितलं नाही आणि ही गोष्ट त्यांना पचवणं खूप कठीण जाणार आहे. मला काही बोलायचं नाहीये तुमच्याशी. तुम्ही प्लीज जा इथून. प्लीज एकट्याला सोडा मला. अद्वैत मला तुम्हाला सांगितलेलं कळत नाहीये का? तुम्ही प्लीज जा इथून. तुम्ही जाताय की मी जाऊ? का पचवलीस मला? का खोट वागलीस माझ्याशी? माझ्याशी लग्न झाल्यावर तुझा जीव जाणार आहे याचा अर्थ काय नेत्रा? आणि तरीही तू का लग्न केलंस माझ्याशी? नेत्रा मला उत्तर हवंय. तुझं माझ्यावर प्रेम आहे म्हणून तू माझ्याशी लग्न नाही केलंस. माझा जीव वाचा म्हणून तू माझ्याशी लग्न केलंस ना? खोट बोललीस ना? सर, मला माहित होत, मला माहित होत आपलं लग्न झाल्यावर माझा मृत्यू होईल. पण ऐका ना, पण तरी मी तुमच्याशी लग्न केलं कारण माझं माझं जीवापाड प्रेम आहे तुमच्यावर. ऐका ना, मला सगळं हे मृत्यू वगैरे आपल्या हातातच जगा. नाही ना, माझी जी नियती आहे ते होणार. मला नाही ऐकायचं आता नियतीच्या गोष्टी नेत्रा. बस नेत्रा, मी जर पूर्वीचा अद्वैत असतो ना तर कदाचित हे सगळं मी इग्नोर केलं असत. पण आता माझा खरंच विश्वास आहे या सगळ्यावर. माझा विश्वास आहे तुझ्या त्रिनयना देवी. आणि माझा सगळ्यात जास्त विश्वास तुझ्यावर होता नेत्रा. मी तुला विचारलं होतं ना तेव्हा तू काय म्हणालीस? की तुझं माझ्यावर प्रेम आहे म्हणून तू माझ्याशी लग्न करतेस. मला माझ्या बरोबर अख्खं आयुष्य घालवायचं म्हणून तर मी वेड्यासारखं प्रेम केलं तुझ्यावर. वेड्यासारखा विश्वास ठेवला तुझ्यावर. पण माझ्या नशिबातला मृत्यू योग टाळावा म्हणून लग्न करत होतीस माझ्याशी. माझ्यावर प्रेम आहे असं खोटं सांगून माझा जीव वाचवून उपकार करत होतीस माझ्यावर. तुझं माझ्यावर प्रेम नाहीये नेत्रा. तू रक्षा कवच आहेस ना माझी म्हणून तू लग्न केलंस माझ्याशी. असं प्रेम नाहीये माझ्यावर. साहेब असं नका ना बोलू. साहेब असं नका ना बोलू. मला माहितीये माझं चुकलो. मी तुमच्यापासून एवढी मोठी गोष्ट लपवायला नको होती. खरंच चुकलो माझं. पण ही गोष्ट तुमच्यापासून लपवली कारण मला माहित होत की जर तुम्हाला कळलं की आपलं लग्न झालं तर माझा मृत्यू होईल तर तुम्ही माझ्याशी कधीच लग्न नाही करणार. आणि मला तुमच्याशी लग्न करायचं होत कारण माझं खूप प्रेम आहे तुमच्यावर.
खरंच माझं खूप प्रेम आहे तुमच्यावर.